भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उसर्लीकरांचे सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी लाभार्थी संवाद आणि उद्घाटन सोहळ्यावेळी केले. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन देशभरात करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील उसर्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लाभार्थी संवाद तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून करण्यात आलेल्या उसर्ली खुर्द मधील वॉर्ड क्रमांक 164 या ठिकाणी करण्यात आलेल्या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी लाभार्थी संवाद कार्यक्रमांतर्गत नागरिकांसोबत संवाद साधला. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 9,99,000 रुपयांचा निधी वापरून नूतनीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, उसर्ली खुर्द माजी सरपंच अतुल तांबे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, भाजपचे उसर्ली अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, सदस्य अमित भगत, संजय भगत, जयवंत भगत, विजय भगत, रामचंद्र भगत, शंकर भगत, विनायक भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीची ताकद नागरिकांच्या उपयोगी आली पाहिजे, त्यामुळे नागरिकांच्या सर्व सोयी सुविधा आणि त्यांच्या समस्या सोडवणे भाजपच्या कर्तव्याचं आहे आणि आम्ही ते कर्तव्य पूर्णपणे बजावणार, असे प्रतिपादन यावेळी केले. आज या ठिकाणी आम्ही जे प्रयत्न करतोय ते प्रयत्न करत असताना प्रामाणिकपणाचे प्रयत्न केले. जे करू शकतो ते सांगितलं आणि जे सांगितलं ते करायचा पराक्रमीचा प्रयत्न केला आणि त्यामुळे कदाचित राजकीय दृष्ट्या आम्ही कधीतरी मागे राहिलो असतो. पण याचा अर्थ आम्हाला इतरांसारखं खोटं बोलता येत नाही असं नाही, पण ते खोटं बोलून आणि लोकांना थोड्या काळासाठी कदाचित बनवू शकतो, सर्व काळ नाही बनवू शकतात. आणि ती आमची प्रवृत्तीच नाही, ती प्रवृत्ती जर आमची नसेल तर आपल्याला ते जमणार नाही. राजकीय दृष्ट्या जरी नुकसान झालं तरी चालेल, ही भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली. त्याच्यामुळे काही काळ आम्ही मागे राहिलो, पण मी आपल्याला एक आमदार या नात्याने सांगतो, मी भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधित्व करतो आणि त्यामुळे केंद्र सरकार असतो, राज्य सरकार असतो, या दोन्ही सरकारांच्या ज्या ज्या योजना आपल्या प्रयत्नांचा येतात ते आणण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आणि तो करतच राहणार. विरोध होणार, दिशाभूल होणार आणि या सगळ्या मार्गातून कुठे ना कुठेतरी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होणार. पण लोकांचा जबाबदारी एकदा आपण स्वीकारली. मी ज्या ज्या वेळेला निवडणुका लढवल्या त्या निवडणुका लढवत असताना बऱ्याच वेळेला निवडणुकीच्या तोंडावरती कोणीतरी येतं आणि सांगतं आमचा अमुक अमुक प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, ही समस्या सोडवून द्या. मी असा विचार त्यावेळेला कधी केला नाही, ना भाजपच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी कधी केलाय की तो मतदार आहे का, मतदार असेल तर त्याच्याकडे लक्ष द्या, मतदार नसला तर त्याला सांगा ना आणि निवडणुकीच्या नंतर येईल. आम्ही असं कधीच सांगितलं नाही. निवडणूक आहे का नाही आहे, लोकांची समस्या अडचण ही दूर करणं भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे, या भावनेतूनच भारतीय जनता पार्टीनं सातत्यानं काम केलं. आज खरोखर आनंदाचा दिवस आहे की आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी भाईंचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आपल्या या कामाचं उद्घाटन होत आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजून आनंद आपल्याला सर्वांना होत असताना दिसत आहे आणि म्हणून आपल्याकडे आपल्याला माहीत आहे की पनवेल ग्रामीण असू द्या, पनवेल मतदारसंघ असू द्या किंवा उरण मतदारसंघामध्ये असू द्या, सर्व गावांमध्ये आज विकासाची गंगा या ठिकाणी आणण्याचं काम आज आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आमदार महेश भाले साहेब या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे. कुठलं गाव असं नाही आहे की ज्या ठिकाणी विकास झालेला नाही. आपली क्वालिटी मोठी आहे,
पॉसिबल आता आमच्याकडं मागणी येत चाललेली आहे. पण मी तुम्हाला विश्वासपूर्वक सांगतो की आपली जी काही कामं असतील, मगाशी पाण्याचा जळणचा प्रश्न तो खरोखर मी न सांगताना खरं ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी नक्कीच करू असं आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो. आज आपण देशामध्ये बघतो, महाराष्ट्रामध्ये बघतो, आज किती लोकांना लाभ त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या योजना असतील किंवा केंद्र सरकारच्या योजना असतील, या योजनेच्या माध्यमात कित्येक लोकांना आज त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे. आणि म्हणून आपण सर्व लाभार्थ्यांनी आपल्याला जे जे काही लाभ मिळणार आहे याच्यामध्ये काही अडचणी असतील ते आपल्या ऑफिसला येऊन जर तुम्ही सांगितले असतील तर मला वाटते त्या आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. आपल्याला सर्वांना ज्या ज्या योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं मला या ठिकाणी वाटतं. आपल्या कामाचं हा रस्ता मस्त प्रोजेक्टरी सुंदर केलेला आहे. टिकाऊ फक्त हा एखादा नंतर दिसेल पण पाऊस भरपूर पडलाय त्याच्यावर, म्हणून हा रस्ता चांगला होईल. आपली काही जी कामं असतील हेमचंद्र पाटील देव भगत आहेत, अतुल रामे ही मंडळी आहे, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा. आपली कामं आम्ही नक्की यशस्वी करून दाखवू अशा प्रकारचं आश्वासन या निमित्तानं देतो. पूर्वीची जी उसारली गाव आणि काही परिसरामध्ये पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता नव्याने साहेबांनी पुन्हा एकदा नव्याने योजना घ्यायला सांगितली आणि ती योजना सुद्धा पूर्णत्वास येत्या आठवड्यामध्ये जाईल. परवा सुद्धा जी एमआयची मीटिंग लावली होती त्याच्यामध्ये सुद्धा आवर्जून तो विषय आमदार साहेबांनी घेतला, कारण आमदार साहेबांचं सातत्याने एक ध्यास आहे. माझ्या परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जे मुंबईचा असेल ठाण्याचा असेल जे जे महाराष्ट्रातून किंवा देशामधून जे रहिवासी या गुजराती किंवा युसुफबाई या एरियामध्ये आलेले आहेत त्यांना ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागेल त्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडून ते करून घेत असतात. घाटाळ्याच्या संदर्भात पण तुम्हाला रहिवाशांना सांगू ठेवतो, घाटाळ्याच्या संदर्भात पण साहेबांनी वेळोवेळी सूचना दिल्या, आपल्याकडून बिल्डरांचे नंबर सुद्धा आम्हाला मिळत नाही. याच्यामध्ये फार मोठी तकलीफ वाटते, कारण ज्यांनी आपल्या सर्वांच्या जोरावर पैसा कमवलाय तो पैसा कमवला म्हणजे ते निघून गेले असा प्रयत्न होत नाही, तर त्यांनी जे केलंय त्याच्यातून त्या मूलभूत सुविधा त्यांना देणे गरजेचं आहे. आपल्याला माहितीये नैनाच्या कुठल्याही परमिशन नसल्यामुळं 17-18 बिल्डरांच्यावर कारवाईचं हे चालू सर्वोच्च न्यायालयामध्ये विषय, त्यामुळे कोण सांगतो वाघ सुटला राजा सुटला असा काही झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये काही गोष्टी प्रलंबित आहेत, मात्र प्रत्येकाला हिशोब हा द्यावाच लागतो. त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये आपण आमदार साहेबांना एक आशेचा किरण म्हणून मागताय, निश्चितच विसुंब्याचा जो नवीन ब्रिज आता विसुंबा नदीवर मंजूर झालेला आहे त्या ब्रिज पासून जवळजवळ 2.5 कोटी रुपयाची कामं ही रस्त्याची कामं सुद्धा, मग तो आपला डॅमनस पासून उसरली गावदेवी नाका ते जवळजवळ उसरली रेल्वेच्या रेल्वेच्या पुलापर्यंत आणि विसुंबा गावामधून परत एकदा माऊली सोसायटीच्या इथून घरकुल कडक म्हणजे जे मुख्य रस्ते आहेत ते प्रामुख्याने आमदार साहेबांच्या माध्यमातून लवकरात लवकर इथं होतील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.